नमस्कार, मी प्रियंका निकम. आपण पाहताय लोकवृत्त. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. युवा मतदारांनी मतदानासाठी सज्ज, सोशल साईटवर राजकीय कमेंट्स. सातारा तालुक्यातील तळीपाराचे प्रस्ताव तयार. देशातील 9 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर. जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार अंतिम टप्प्यात. आता हाऊस टू हाऊस प्रचारावर जोर. प्रत्येकालाच विजयाचा विश्वास. मतदार पत्रिकेचे बरोबर वाटप करणार BLOच्या माध्यमातून 19,23,000 मतदारांना मिळणार स्लिप. निवडणुकीच्या कालावधीसाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 चे अधिकार प्रदान. जिल्ह्यात 190 मतदान केंद्र संवेदनशील. बातमीपत्र सविस्तर. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नव्याने मतदान करायला युवक मतदार देखील आता सज्ज झाले आहेत. अगदी कॉलेज कट्ट्यापासून ते सोशल नेटवर्किंगच्या कट्ट्यापर्यंत सगळीकडेच इलेक्शन फीवर दिसून येत आहे. मतदान हे प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. हे पटवून देण्यासाठी युवक मतदारांमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये फेसबुक पासून ते व्हॉट्सअप पर्यंत मतदानाच्या चर्चा रंगलेल्या दिसून येत आहेत. प्रत्येक पक्षानुसार अनेक सोशल नेटवर्किंग साईटवर त्या त्या पक्षाच्या प्रचारासाठी अनेक विद्यार्थ्यांचे ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पक्षानुसार ग्रामीण भागातील लोकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेक विद्यार्थी तर व्हॉट्सअप फेसबुक जनजागृतीसाठी प्रोफाईल पिक्चर म्हणून राजकीय स्लोगन्स ठेवले आहेत. तर काही उमेदवारांनी स्वतःच्या पक्षाचे जाहीरनाम्याचा व्हिडिओ क्लिप तयार केले असून त्या क्लिप्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून मतदारांपर्यंत व्हायरल केल्या जात आहेत. या निवडणुकीतही युवा मतदारांच्या हाती उमेदवारांच्या भविष्याची दोरी असणार आहे. जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील 26,958 युवा मतदार आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील 3,37,968 युवा मतदार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना युवकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. युवा मतदार हे सोशल मीडियाचे नियमित वापर करणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रचार असो अथवा प्रचार सभा युवकांना सोबत घ्यावेच लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचाराचा धुरा उडला असतानाच पोलीस दल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट झाले असून सातारा तालुक्याचे 16 गावे संवेदनशील असल्याने त्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ZP व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकी प्रचारावेळी आदर्श आचारसंहितेला कुठलीही गालबोट लागू नये. प्रचार मतदान व निवडणुकीचे निकाल शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांची रणनीती सुरू आहे. सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 19 गट व पंचायत समितीचे 19 गट आहेत. राजकीय पटलावर सातारा तालुका यंदा हॉट असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9 गावे संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 गावांचाही समावेश आहे. लिंब, शेंद्रे, भोंदवडे, पाटखळ, कोंडवे, सैदापूर, अंगापूर, परळी, शिवथर, आती, नागठाणे, आपशिंगे, वर्णे, काशीळ, देशमुख नगर, भरतगाववाडी या गावाचे संवेदनशील गावांमध्ये प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान सातारा तालुक्यातील प्रचारासाठी मतदारांची हजेरी लागणार आहे. त्यातच खासदार श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले विरुद्ध आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटातील अटीतटीची लढत असल्याने तालुक्यात सगळीकडेच टेन्स वातावरण आहे. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आचारसंहितेच्या कालावधीत कुणीही गोंधळ घालू नये. कायदा हातात न घेता प्रथम पोलिसांशी संपर्क साधावा. गैरकृत्याबाबतची माहिती पोलिसांना सांगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. नोटाबंदीनंतर 500 व 1,000 रद्द झालेल्या नोटा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा करणाऱ्या 18 लाख खातेदारांपैकी निम्मे म्हणजे सुमारे 9 लाख खातेदारांचे व्यवहार प्राप्तिकर विभागाने सध्या संशयास्पद या वर्गातील समावेश केला आहे. या 18 लाख खातेदारांकडून प्राप्तिकर विभागाने 15 फेब्रुवारी पर्यंत खुलासा मागविला होता. त्यातील 9 लाख संशयास्पद खातेदारांवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 31 मार्च रोजी संपल्यानंतर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेमध्ये जमा झालेल्या ठेवीची तपासणी प्राप्तिकर विभागाने केली आहे.
त्यानंतर स्वच्छधन मोहिमे अंतर्गत प्राप्तिकर विभागाने 5 लाख रुपयांपेक्षा अधिक संशयास्पद रक्कम जमा करण्यात 18 लाख खातेदारांना SMS आणि ईमेल पाठवून 15 फेब्रुवारी पर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांनी प्राप्तिकर विभागाकडे याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही त्यांच्याकडे देण्यासारखे योग्य कायदेशीर स्पष्टीकरण असावे. हे नागरिक प्राप्तिकर विवरण पत्रकात या ठेवीचे उल्लेख करण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी दिलेले कारण ठोस असावे लागेल. केवळ प्राप्तिकर विवरण पत्रामध्ये 2016 ते 2017 या वर्षात उत्पन्नामध्ये ऐवजी वाढ दाखविण्यास पुरेसे ठरणार नाही. ही वाढ योग्य नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या आधीच्या वर्षामध्ये ही वाढ गृहीत धरून त्या प्रत्येक वर्ष तेवढा काळा पैसा असल्याचे कायद्यानुसार मान्यता येईल. प्राप्तिकर विभागाने पाठवलेले SMS आणि ईमेल कायदेशीर आधार नाही, त्यामुळे प्राप्तिकर विभागाला संशयास्पद व्यवहार असणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्तिकर विभाग उत्तरासाठी 31 मार्च पर्यंत प्रतीक्षा करणार आहे. दरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 31 मार्च ला संपत असून त्यानंतर संशयास्पद व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठी उमेदवारांच्या हातात आता शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी आता हाऊस टू हाऊस प्रचारावर जोर दिला आहे. प्रत्येक उमेदवाराला मतदार आम्ही तुमचेच आहोत असे म्हणत आहेत, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत आपलाच विजय होणार आहे असा विश्वास आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. 21 रोजी मतदान होणार असून 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे, मात्र ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या तशा प्रकारे आरोप प्रत्यारोप अंतिम टप्प्यात होताना दिसत नाही. एकूणच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होताना दिसत आहे. उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे, त्यामुळे कोपरा सभा आणि मोठ्या जाहीर सभा जिल्ह्यात होताना दिसत नाहीत. त्याऐवजी एका भागात प्रमुख कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बोलवून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. स्थानिकांचे प्रश्न समजून त्यांचे निराकरण केले जात आहेत. भावी वाटचालीत जनतेच्या असलेल्या अडचणी दूर करण्याचे शब्द दिले जात आहेत. दरम्यान प्रचार अंतिम टप्प्यात आला असला तरी उमेदवारांनी न थकता आपली गोडधोड सुरू ठेवली आहे. प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटीवर भर दिला जात आहे. थेट संपर्कामुळे मतदारांच्या मनातील भावना उमेदवारांना समजत आहेत. मतदारही आता जागरूक झाला आहे. उघड भूमिका घेण्याऐवजी आमचे मत तुम्हालाच आहे असे सांगून मतदारही वेळ मारून येत आहे. प्रत्येक उमेदवाराला आम्ही तुमचेच आहोत असे मतदार सांगत असल्याने उमेदवारांनाही आपलाच विजय निश्चित आहे असे वाटू लागले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारापर्यंत मतदार पत्रिका व्होटर स्लिप पोहोचवण्याचे नियोजन झाले आहे. जिल्ह्यात 19,23,459 मतदारांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 18 ते 20 फेब्रुवारी या 3 दिवसात या स्लिप पोहोचवल्या जाणार आहेत. अगदी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्लिप देण्याचे निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील 2,788 केंद्रांवर मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. त्यातील महत्वाचे भाग म्हणजे मतदार पत्रिका प्रत्येकापर्यंत पोहोचवणे. हे काम शनिवारपासून सोमवारपर्यंत 3 दिवसात केले जाणार आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले आहे. या स्लिप वाटण्यासाठी 3 दिवसात तब्बल 2,582 कर्मचारी राबतील. अगदी मतदारांच्या दारात आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या स्लिप देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कोणत्याही परिस्थितीत व्होटर स्लिप पासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी यंत्रणेने घेतली आहे. मतदान ते मतमोजणी या निवडणुकीच्या कालावधीसाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस अधिनियम 1959 कलम 36 नुसार असलेले अधिकारांचा वापर करून सर्व निर्देश देण्याचा अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहे. दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीसाठी हा अधिकार देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त नेमलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावर असणारे सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मतदान आणि मतमोजणी दोन्ही दिवस
धरून सलग 3 दिवस त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेच्या स्वास्थ्य सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहनांच्या नियमांसंदर्भात मिरवणुकीच्या मार्गांसंबंधात मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समूहाचे वर्तन कसे असावे ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचे योग्य पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात 2582 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये 190 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून याबाबतचा सविस्तर अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या केंद्रावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडून निवडणूक तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्तांनी गुरुवारी घेतला. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सभा बैठकांचा धडाका सुरू आहे. प्रक्षोभक भाषणांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या बाबतीत तक्रारी येऊन लागल्या अशा व्यक्तींची दखल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनही घेतली जात आहे. प्रचार सभेमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनही कसोशीचे प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती गोळा केली आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील 2856 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. 10% राखीव मतदार केंद्र ही आकडेवारी 2582 इतकी आहेत. सातारा तालुक्यातील 378 मतदान केंद्र असून संवेदनशील असलेल्या शिवथर लिम शेंद्रे नागठाणे मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. हे होते आजचे लोकवृत्त. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.